उत्तर मध्य मुंबई कांग्रेस जिला कार्याध्यक्ष सुभाष भालेराव के प्रयास से और विधायक भाई जगताप के फंड से निर्मित कुरला साई बाबा नगर के बालवाड़ी के शेड और सुशोभीकरण का उद्घाटन खुद भाई जगताप और मुंबई कांग्रेस कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सप्रा के हाथों किया गया। इस दौरान इस बालवाड़ी के संचालक बाल विकास मित्र मंडल के अध्यक्ष सुनील वाघमारे सहित क्षेत्र के कई कांग्रेस पदाधिकारी और स्थानीय लोग मौजूद थे। एवढा मोठा कार्यक्रम असेल असं मला भासलं नव्हतं की आमचा अहाल यात्रा पडेल एक तासाभरामध्ये। आज जो आणि म्हणजे एक तासाभर म्हणतात येणार नाहीये, दोनच दिवसापूर्वी मला भालेराव साहेबांनी कल्पना दिली की भाईचे उद्घाटनाची तारीख घेतली आहे, दोन दिवसामध्ये जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा। आणि या दोन दिवसाच्या प्रयत्नांना एवढं मोठं यश येईल असं वाटलं नव्हतं। खरंच तन मन धनाने आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आमच्या बाल विकास गट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच आजच्या या उत्तर मध्य मुंबईचे कार्याध्यक्ष सुभाष भालेराव यांनी जो प्रयत्न केला त्यांचं मी या ठिकाणी सदस्य आभारी आहे। बड़ा मेरी विनंती है, अभी 9 दिन बाकी है कि जितने भी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता यहां पर उपस्थित हैं वो सभी लोगों को यहां पर इस बस्ती के अंदर कांग्रेस पार्टी का सदस्य बनाए, क्योंकि बूंद बूंद से दरिया बनता है। हमें दरिया बनाना है, हमें वो मोती परो परो के वो बड़ी माला बनानी है कांग्रेस पार्टी की, जो निष्ठा से ईमानदारी से लोगों के साथ खड़े रहे, लोगों की तरक्की के लिए काम करे। ये आज एक छोटा सा अंश है, छोटा सा उदाहरण है, वो जो यहां पर शेड बना करके दिया है। अगर इसी तरह से कांग्रेस पार्टी के नेताओं के हाथ मजबूत होंगे, कांग्रेस पार्टी के नेता चुन करके आएंगे तो ऐसा एक शेड नहीं 100 शेड इस इलाके में बन सकते हैं। तो हम आपकी सेवा करना चाहते हैं, उस सेवा का मौका आप दीजिए, लेकिन वो मौका देने के लिए आपको कांग्रेस पार्टी का सदस्य बनना पड़ेगा। जो मैं लोकल नेताओं से विनंती करूंगा, भालेराव और उनके तमाम सारे नेताओं से विनंती करूंगा कि सदस्यता अभियान में एक एक घर के तीन तीन चार चार लोगों को आप कांग्रेस पार्टी का सदस्य बनाइए, क्योंकि यही आपके बाद में प्रचार में जुटेंगे। शेर से काम कर रहे थे, मैं बोलो कि मैं कॉन्फिडेंट नहीं बोलो भाई की भाई उनका फंडा तो मैं काम करूंगी। मी त्या शब्दात बोललो, दुसरा कार्यक्रम तुम्ही आले या ठिकाणी, मला बोलण्याची गरज नाही पडली, तुम्ही सांगितलं की मी हे काम करून देतो। आणि भाई देतो म्हणून नाही, जसं वामरेने मी सांगितलं, ज्यावेळी मिनिस्टरकडे एखाद्या आमदाराकडे गेलं ते लेटर गेले, फंड पास होतोय, टेंडरिंग मध्ये गेले, ही सगळी सिस्टम आमच्याकडे नाहीये। भाईकडे एखादं काम आलं तर म्हणजे डायरेक्ट डिसिजन हे होतात ना, डिस्कशन नव्हतं, पैसा ऑन दि स्पॉट। दोन ते चार दिवसामध्ये आम्ही काम फायनल केलं आणि आठवडेभरामध्ये कामाची सुरुवात झाली। बरोबर आप तो हमारे सामने बैठे हुए सारे, चाहे वो लक्ष्मी माँ हो, चाहे वंदे माँ हो, चाहे वो काली माँ हो, चाहे सरस्वती माँ हो, और ऐसा है कि सारा मंत्रिमंडल तुम्हारे पास है। देखिए लक्ष्मी माँ का मतलब होता है फाइनेंस मिनिस्टर तुम्हारे पास, अंबे माता का मतलब होता है रक्षा मंत्रालय तुम्हारे पास, अब रही बात सरस्वती माते को विद्या का वो सारा शिक्षण विभाग तुम्हारे पास, हमारे पास बचा क्या है? ईडीची कारवाई असेल किंवा इन्कम टॅक्सची कारवाई असेल, गेल्या 7-8 वर्षामध्ये या भारताच्या जनतेने पाहिलेलं आहे। जर एखाद्या समारंभामध्ये
फुलाचं काम करणाऱ्या फुलवाल्याच्यावर सुद्धा ईडीने कारवाई केलेली आहे. एका आमच्या मुलीचं लग्न होतं, तिच्या हाताला मेहंदी काढलेल्याच्या घरी ईडी गेलेली आहे. त्यामुळे या देशातली ईडी कशा पद्धतीने काम करते ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु ईडीचं काम हे त्याच्या कामामध्ये दखल देण्याची काही गरज नाही. परंतु त्याबरोबर आमचा प्रश्न साधा आहे, ज्या प्रवीण दरेकरने 2000 कोटीचा भ्रष्टाचार केला मुंबई बँकेमध्ये, त्याला पाठीशी घातलं देवेंद्र फडणवीस नावाच्या फसणवीसाने, आणि स्वतः मुख्यमंत्री असताना याचा ऑडिट रिपोर्ट आला असताना स्वतः या ठिकाणी त्यांच्याकडे गृह खातं असताना त्याला साधी अटक केली नाही, साधा गुन्हा दाखल केला नाही, महाराष्ट्र विकास आघाडीने तो गुन्हा दाखल केला. मी कालच ती मागणी केली ईडीने चौकशी करावी यांची. हे 2000 कोटी खाणारे लबाड चोर कोण आहेत, आणि त्यासाठी सुद्धा ईडीने पुढे पाऊल उचलावं. ज्यांच्यावर कारवाई करायची तुम्ही करा, तो तुमचा अधिकार आहे. परंतु ते करत असताना फक्त आणि फक्त विरोधी बघून जर त्यांच्यावर अशा पद्धतीने सूड भावनेने जी कारवाई होते आहे तिचा आम्ही याच्यापूर्वी निषेध केला आहे, आजही मी निषेध करतो. आपण एसटीच्या संपाबाबतीमध्ये विचारलं, एसटीच्या संपाबाबतीमध्ये आपल्याला माहिती नसेल म्हणून सांगतो, एसटीमध्ये माझी स्वतःची युनियन आहे. आम्ही 7-8 लोक आहोत ज्यांचे तिथे युनियन आहे. एसटीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, सरकारमध्ये त्याचं विलिनीकरण व्हायला पाहिजे. ही गेली 15-20 वर्षाची मागणी आम्ही सातत्याने लावून धरलेली आहे. त्याचे काही अनेक काही गोष्टी असतील, कंगोरे असतील, किंवा त्याचे साधक बाधक काही जे परिणाम असतील ते सरकारबरोबर चर्चा करून त्याच्यात मार्ग निघायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. मी अनेक वेळा हे मांडलेलं आहे. आणखीन काय होतं, आता वाढती बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आत्ताच मी म्हणालो की या देशाच्या पंतप्रधानाने तुम्हाला आणि आम्हाला फक्त आणि फक्त जुमलेबाजीमध्ये गुंतवून ठेवलंय. भावनिक काहीतरी गोष्टी करायच्या, इलेक्शन आल्यावर मग कधीतरी काश्मीर फाईल सारखा पिक्चर सुद्धा आणायचा मुंबईच्या इलेक्शन लक्षात घेऊन, आणि लाज वाटत नाही या लोकांना काश्मीर फाईलमध्ये जे दाखवले ते त्यांच्या काळातलं, ज्या वेळेला त्यांच्या वाजपेयी स्वतः मंत्री होते, स्वतः अडवाणी हे गृहमंत्री होते, मग त्यावेळेला हे सगळं त्यांचं का थांबवलं नाही काश्मीरी पंडितांचं. आपल्या माहितीकरता म्हणून सांगतो, मनमोहन सिंगांनी 2002 पासून 2014 पर्यंत जवळजवळ 20 लाख काश्मीर पंडितांना तिथल्या 20-20 लाख रुपये काश्मीरी पंडितांच्या कुटुंबाला मदत केलेली आहे. ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्याचा इव्हेंट केला नाही, आम्ही त्याचं काही सांगायला गेलो नाही, आणि त्यामुळे लोकांनीही काश्मीर फाईल्स बघत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्या याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावलेलं सरकार केंद्रातलं त्यांचंच होतं, मग त्यावेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टीला आळा का घातला नाही, काश्मीरी पंडितांना मदत का नाही केली. आज जे गळा काढून रडतात आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. पहिली गोष्ट बेरोजगारीची. बेरोजगारी या देशामध्ये कधीही नव्हती, 75 वर्षामध्ये ती आज बेरोजगारी आहे. मी आत्ताच म्हणालो की लाखो विद्यार्थी हे ग्रॅज्युएट होऊन IIT सारख्या मोठ्या संस्थेतून, ITI सारख्या संस्थेतून सर्टिफिकेट घेऊन बाहेर येतात, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. आणि आमचे देशाचे पंतप्रधान आमच्या देशाच्या तरुणांना सांगत आहेत, गटारामधला गॅस तयार करा, वडे तळा, भजिया तळा, अशा प्रकारचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान करत आहेत. मला ह्या गोष्टीची अतिशय लाज वाटते की अशा देशाच्या पंतप्रधानाच्या हाती ह्या देशाची बागडोर आहे, ज्यांनी ह्या तरुणांना दिशा दिली पाहिजे. परंतु त्यांची दशा आज अशी वाईट झालेली आहे की बेरोजगारी देशातली 75 वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी, त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्रातलं सरकार आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. कोई भी प्रोग्राम होता था
कभी बारिश के दिनों में सबको बहुत परेशानी होती थी और बारिश का पानी पूरे हॉल से नीचे आता था, सबको बहुत दिक्कत आती थी। आज भाई जगताप जी ने हमें इतना बड़ा हॉल बना के दिया है, इसके लिए भाई जगताप जी को तहे दिल से स्वागत करती हूँ और शुक्रिया। भाई जगताप इथे आले, आमच्या या छोट्याशा हॉलचं शेडचं काम त्यांनी केलं आणि महिलांना त्यांनी देवीचं रूप असं सांगितलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि असंच एकत्र राहा, एकत्र आल्यानंतर सर्वांचा फायदा होतो। महिला कधी एकत्र येत नाही, पण आज एवढ्या संख्येने महिला एकत्र आल्या त्याबद्दल आपणच आपलं टाळ्या वाजून स्वागत करूया। तुम्हाला अष्टरचं फूल माहिती आहे का? अष्टरचं फूल त्याच्या किती पाकळ्या असतात, पूर्ण फूल सडून जातं पण एक पण पाकळी पडत नाही, म्हणून हळदी कुंकासाठी अष्टरचं फूल देतात। आणि तशाच आपण महिला आहोत, नारी शक्ती आहोत, नारी शक्ती जिथे असते तिथे प्रत्येकाचा विजय हा ठरलेलाच आहे। उन्होंने जो हमें देवी का रूप दिखाया है, आने वाले इलेक्शन में हम कौन कौन सी देवी आगे आती है ये हम उनको दिखा देंगे। हमें तो बहुत अच्छा लगा उनकी सादगी, उनके जो बोल रहे थे ना, वाकई में लगता नहीं था हमें कि भाई बहुत है ना, मतलब अच्छे नेता है, अच्छे इंसान है, उनसे मिलकर बहुत अच्छा लगा। आज हम या प्रभाग क्रमांक 151 मध्ये साई बाबा नगर ईश्वर नगर मध्ये समाज कल्याण केंद्र आहे। त्या समाज कल्याण केंद्राचं जे फाउंडेशन असतं ते फाउंडेशन ते विधान परिषदेतील मंत्री महोदय मकारम पवार यांच्या हस्ते छोटंसं समाज कल्याण बांधलं, त्यानंतर या समाज कल्याणचा जो पाया रचला तो एवढा मोठा जो आज ज्या कार्यक्रमाचं जे स्वरूप दिसतंय ते आमचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांतजी हंबळे त्यांच्या वतीनं या ठिकाणी एवढं मोठा भव्यदिव्य हा समाज कल्याण केंद्राचं काम करण्यात आलं। त्यानंतर या महाविकास आघाडीचे एक कर्तव्यदक्ष आमदार माजी आमदार आमचे मिलिंदअण्णा कांबळे यांच्या वतीनं याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर बरंच या ठिकाणी वरती आमच्याकडे या हॉलवर कोणत्या प्रकारचा शेड नसल्यामुळे पाणी सारखं ते टपकत असायचं आणि त्यामुळे अंगळ चढले होते। आमचे स्थानिक आमदार, शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही स्थानिक आमदार आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाठपुरावा केला, पत्र दिलं। मागील 5 वर्षी ते आमदार होते, आता सध्याही आमदार आहेत ते, परंतु अद्याप त्यांनी काही आमच्याकडं लक्ष म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही आहे। परंतु आमच्या स्थानिक विभागामध्ये राहणारे आमचे मित्र आहेत आणि उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष यांनी आमच्या या हॉलमध्ये कॅम्प ठेवला होता आणि कॅम्पच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आलं की वरती अँगल चढलेले आहेत, वाघमारे साहेब आपण हा याचं थोडंसं नूतनीकरण आपण वरती शेड मारूया का, एवढा शब्द टाकल्यानंतर मी त्यांना म्हटलं की हा मी बरंच पत्रव्यवहार केलेला आहे आपल्या स्थानिक आमदाराबरोबर, परंतु अद्याप मला कोणत्या पद्धतीचं सहकार्य मिळालेलं नाही आहे। जर तुमच्याकडून जर होत असेल तर ते नक्कीच मला करून मिळालं तर आम्ही आमचं मंडळ तुमचं सदस्य आभारी आहे। ते मी त्वरित मला भाई जगताप या विधान परिषदेचे आमदार यांची भेट घेतली, त्या ठिकाणी मला घेऊन गेले, स्वतः घेऊन गेले आणि अर्ज घेऊन आम्ही निवेदन दिलं, भाई जगतापाने कोणताही विचार न करता, पाठीपुढे कसलाही विचार न करता या ठिकाणी सुभाष भालेरावने कोणाला आणलंय किंवा सुनील वाघमारे कोण आहे किंवा बाल विकास क्रीडा मंडळ कोणतं आहे कोणत्या प्रभागात आहे याची विचारपूस न करता डायरेक्ट त्या निवेदनावर रिमार्क केला आणि म्हटलं की कामाला सुरुवात करा, नारळ कधी फोडायचे सांगा। अशा आमदारांचं खरोखर असं आमदार होणं, आमचे प्रतिनिधी होणं फार गरजेचं आहे की लोकांची काही समस्या आहे आणि लोकांची जर समस्येचं जर निराकरण नाही आलं तर लोक नाराज होतात। आज आमच्या सुभाष भालेरावनी यांचा पाठपुरावा करून मी त्यांना प्रत्येक वेळी पाठपुरावा करून असं भव्य दिव्य असं हा आमचा पत्राचा शेड मारून दिला। या पत्राच्या शेडचं कामाचं पण वैशिष्ट्य असं आहे की जे आमचे जतीन गोरे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत भाई जगतापांचे, त्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे की त्यांनी हे काम आहे ना, हे भाई जगतापांचं काम मीच करतो आणि माझ्या कामाला कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि फार सुंदर असं तुम्ही आप वरती जाऊन पाहिलं तर तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्याही पद्धतीचं सांगितलं नाही की तुम्ही अशा पद्धतीचं बनवा किंवा हे वाळू वापरा किंवा रेती वापरा, तर
चांगल्या सुंदर प्रकारचं आम्हाला त्यांनी फार मोठा शेड मारून दिलेला आहे. आमच्याकडे संडास बाथरूमची सोय नव्हती, या हॉलमध्ये संडास बाथरूमची सोय असणं गरजेचं होतं. ते शौचालयसुद्धा चांगलं लेडीज आणि जेंट्स असे दोन टॉयलेट आमच्या आम्हाला बांधून दिलेले आहेत. तर त्यांचं मी भाई जगतापांचं फार आभारी आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आणि सुभाष भालेरावांनी आमचा हा या निवेदनाचा पाठपुरावा करून आणि हा आमचा हा शेड लवकरात लवकर बनवून दिला, त्याचा हा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आवर्जून भाई जगताप स्वतः हे काम पाहण्यासाठी आलेत की मी केलेलं काम, माझ्या निधीतून झालेलं काम कशा पद्धतीचं झालंय हे स्वतः त्यांनी उघडून पाहिलेलं आहे. टॉयलेट उघडून पाहिलेत, कोणत्या पद्धतीचे टॉयलेट आहेत, कसले अँगल लावलेले आहेत, म्हणजे असं अप्रतिम आणि चांगलं काम त्यांनी भाई जगतापांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्या ठेकेदाराकडून ते करून घेतलेलं आहे. आणि ठेकेदार आमचे जे आज आहेत ते आजारी आहेत, त्यांनी त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवला. फार चांगलं त्यांचे जतीन गोरे यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं काम आम्हाला करून मिळालं दिलेलं आहे. मी बालकस क्रीडा मंडळाचा सदस्य अभिषेक अशोक कांबळे. 22 मार्च 2022 रोजी आज बालकस क्रीडा मंडळाच्या पत्र्याच्या शेडचे उद्घाटन झाले श्री भाई जगताप यांच्या यांच्या शुभ हस्ते. आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेरावांचा मी मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी आमच्या आम्ही ज्यांना जे पत्र केले त्यांनी तत्काळ आमच्या इकडे पाहणी केली आणि लवकरात लवकर शेडचे बांधकाम करण्यात आले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद बोलतो. मी बाल विकास क्रीडा मंडळाचा सदस्य अभिषेक अशोक कांबळे. सर्वात प्रथम बाल विकास क्रीडामध्ये ऑलरेडी खाली मोठा हॉल होता, भव्य मोठा असा हॉल होता, पण वरती छोटे कार्यक्रमाचे मंडळाचे आमच्या समाजाचे कार्यक्रमाचे इतर समाजाचे कार्यक्रम होतो, पण ते वरती होत नसत, नाही होत, कारण ऊन लागायचं, शेड नव्हता. तर आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की बाबा आपल्याला वरती पत्र्याचा शेड मारावा. पण काही ठिकाणी गेलो आम्ही, वाघमारे बोलल्याप्रमाणे स्थानिक आमदार मंगेश कोडार यांच्याकडे गेलो, त्यांनी खूप पाठपुरावा केला, पण पाहिजे तसं त्यांना तिथून पाठपुरावा केला यांनी, पण तिथून बरोबर रिस्पॉन्स असा भेटला नाही. मग एक दिवस इथं कार्यक्रम असताना म्हणतो जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेरावजी आणि भाई जगताप हे एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त आले होते. तर आमच्या मंडळाचे काही सभासद आणि त्यांनी वाघमारे यांनी त्यांना निवेदन दिलं की बाबा असं असं आहे, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला काँग्रेस हॉलवरती आपल्याला तर बोलवलं, आम्हाला दुसऱ्या काँग्रेस भवनवरती आम्ही 5-6 कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, मी स्वतः अभिषेक कांबळे, प्रकाश गायकवाड, श्रीनिवास नायडू, असे असंख्य कार्यकर्ते मंडळाचे अजून कोणी राहिले असतील. आम्ही काँग्रेस हाऊसवर भवनवरती गेलो आम्ही तिथे आणि वाघमारे बोलल्याप्रमाणे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावरती सही केली आणि सांगितलं की कामाचा शुभारंभ केव्हा करायचा आहे. आणि 2 दिवसानंतर त्यांचे कॉन्ट्रॅक्टर इथं आले आणि कामाचा मला वाटतं नारळसुद्धा फोडण्यात आला आणि पटकन कार्यक्रम चालू केला. त्याच्यामुळे मी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेरावांचा आभारी आहे की त्यांनी एवढं उत्कृष्ट दर्जाचं चांगलं पत्राचा शेड वरती बांधून दिला, त्याच्याबद्दल भाई जगताप आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेरावांचा आभारी आहे. कॅमेरामॅन प्रवीण चव्हाण के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई.